नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक मत तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, दिनांक 28/2/21 आयोगातर्फे एक महत्त्वपूर्ण अपडेट आली होती. अपडेटचा विषय जे खेळाडू आरक्षणाचा दावा केलाय उमेदवार, किंवा जे राज्यसेवा एक्झाम आहे, कंबाईन एक्झाम आहे, इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम आहे किंवा इतर एक्झाम आहे, या एक्झाममध्ये ज्या विद्यार्थ्यांनी खेळाडू आरक्षणाचा दावा केलेला आहे, दोन प्रकारचे आरक्षण असतं, सामाजिक आणि समांतर आरक्षण. सामाजिक आरक्षण सर्वांना माहिती, ST, SC, OBC, NT, EWC आरक्षण झालं. आणि समांतर आरक्षण म्हणजे महिला असन किंवा खेळाडू आरक्षण असतं, दिव्यांग असतं, तर हे जे आरक्षण याच्यामधलं खेळाडू कोट्यातलं. तर ज्यांनी खेळाडू आरक्षणाचा दावा केला आहे अशा उमेदवारांच्या संदर्भात कारवाईच्या कारवाईबाबत आयोगातर्फे ही अपडेट आली. तर याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी जे खेळाडू प्राधिकरण अधिकारी असतात, क्लास 1 आणि क्लास 2 यांच्याकडून जे चेक केलेलं त्यांचं सर्टिफिकेट आहे किंवा काय त्यांच्याकडून जे लेटर आले त्याचे त्या कागदपत्राची प्रत स्कॅन करून तुम्हाला या ईमेल आयडीवर पाठवायला सांगितले. तर आपण ती डिटेलमध्ये आयोगातर्फे काय आलं ते पाहू. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 आयोजित 3 परीक्षा करता, म्हणजे राज्यसेवा, कंबाईन आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम, या 3 परीक्षा करता अर्ज सादर करताना खेळाडू आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांना त्यांच्या दाव्याच्या पुष्टार्थ अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वीच सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, हे सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे. हाच अहवाल आयोगाने माहितला आहे. काय तर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा सक्षम क्रीडा प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसकरता विहित मुदतीमध्ये केलेल्या अर्जाची पोचपावती, ओके, ही पोचपावती किंवा अहवाल यापैकी लागू असेल त्या कागदपत्राची प्रत स्कॅन करून विहित मुदतीत सादर करण्याची सूचना आयोगाच्या संक्रमकाच्या दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी प्रसिद्ध पत्रकाद्वारे करण्यात आली होती. म्हणजे तुम्ही जे खेळाडू आरक्षण दावा केलेला आहे ते जे पडताळणी अहवाल आहे, तुम्ही आता जे खेळाडू सर्टिफिकेट असणार तुमच्याकडे किंवा स्पोर्ट्स सर्टिफिकेट असणार, तुम्ही तिथे चेक केलं असणार आहे जो अहवाल आहे कोणत्या अधिकाऱ्याकडून केला आहे, क्लास 1 की क्लास 2, ते अहवाल आयोगाने सांगितलं आहे किंवा पोचपावती असणार ती प्रत स्कॅन करून तुम्हाला आयोगाने 19 जानेवारी सांगितलं होतं की तुम्हाला या ईमेल आयडीवर पाठवलं, पण अजून काही विद्यार्थ्यांनी पाठवलं नाही. तर आयोगातर्फे पुन्हा एकदा म्हणजे 28 एप्रिलला ही सूचना आलेली. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खाली डायरेक्ट दुसऱ्यामध्ये, सोबत 3 परीक्षांमध्ये नमूद उमेदवारांच्या नावासंदर्भात काही आक्षेप असल्यास अथवा निवेदन सादर करायचे असल्यास preexamination@mpc.gov.in या ईमेल आयडीवर दिनांक 7 मे 2021 म्हणजे आठवड्याभरात तुम्हाला सादर करणे अनिवार्य राहणार आहे. यानंतर प्राप्त आक्षेप निवेदनांचा विचार केला नाही. ऑलरेडी आयोगाने कधी सांगितलं होतं 19 जानेवारीला, पण त्यानंतर सादर नाही केलं. आता ना पुन्हा एकदा आयोगाने 7 मेची डेडलाईन दिली, तोपर्यंत तुम्हाला ते सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्राप्त आक्षेप किंवा निवेदनाचा विचार आयोगातर्फे केला जाणार नाही. त्यानंतर आयोगाने थोडं स्पष्टपणे पुढे बोललेलं आहे, ते पण पाहू आपण. तिसऱ्यामध्ये बघा, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाऐवजी क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाच्या पोचपावतीची स्कॅन प्रत आयोगात सादर केलेल्या उमेदवारांकरता काही सूचना आहेत. तर पहिली एक सूचना आहे तिसऱ्यामधलीच, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अद्याप प्राप्त झाला आहे अथवा नाही याबद्दल स्पष्ट भाष्य करणे अनिवार्य आहे. त्यानंतर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झाला असल्यास क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाची पोचपावती व क्रीडा पडताळणी अहवालाची परिपूर्ण प्रत स्कॅन करून आयोगात सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजे एक म्हणजे तुमच्याकडं काय आहे, तुम्ही केलेलं आहे का नाही ते सांगितलं आहे. त्यानंतर जे केलेलं असेल तुमच्याकडं, आपण म्हणतो जे पडताळणी अहवाल आहे त्याची पोचपावती किंवा जो अहवाल आहे ते आयोगाला सादर करणे अनिवार्य आहे सांगितले. त्यानंतर तिसरं, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्यास, म्हणजे जे तुम्ही चेकिंगसाठी पाठवलं होतं स्पोर्ट व्हेरिफिकेशनसाठी, जे स्पोर्ट सर्टिफिकेट आहे ते व्हेरिफिकेशनसाठी, जर तुमच्याकडे प्राप्त नाही झाल्यास तर क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता केलेल्या अर्जाची पोचपावती परिपूर्ण प्रत व संबंधित क्रीडा प्रमाणपत्राची प्रत स्कॅन करून आयोगात सादर करणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळी पाठवता त्यावेळी जी पोचपावती भेटती ती प्रत आयोगास म्हणजे ईमेल आयडीवर तुम्हाला सेंड करायची आयोगाने, असं आयोगाचं असं म्हणणं आहे. ते विद्यार्थ्यांचे पण नाव दिली खाली, तो खाली उमेदवारांनी सक्षम क्रीडा प्राधिकरणाने निर्गमित केलेल्या क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता विहित मुदतीत केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करण्याऐवजी स्पर्धेमध्ये भाग घेतले क्रीडा प्रमाणपत्र आयोगात सादर केलेले असून ते वैध नाही आहे. त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकातील तरतुदीनुसार क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवालाची प्रत अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीकरता विहित मुदतीत सक्षम प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जाच्या पोचपावती स्कॅन प्रत सादर करणे एक शेवटची संधी म्हणून देण्यात येईल. म्हणजे सरळ सांगितलं की 7 मेपर्यंत तुम्हाला एक शेवटची संधी असणार आहे पाठवण्यासाठी, त्यानंतर तुमचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर तुमच्या जे इथं सांगितलं की जर नाही आलं तुमचे, ओके, परिषद क्रमांक 3 नुसार तुमच्यावर कारवाई प्रस्थापित करण्यात येईल. कोणी सांगितलं आहे, सहसचिव परीक्षापूर्व महाराष्ट्र लोकसाहेब. जर तुम्ही जे 7 मेपर्यंत मग 7 मे 2021 जर तुम्ही सेंड नाही केले किंवा पोचपावती असेल किंवा पोचपावतीनंतर तुमच्याकडे जर अहवाल आला असेल, त्या अहवाल दोन्हीपैकी काही जर सादर नाही केल्यास, आणि तुम्ही जर दावा केला असेल की स्पोर्ट्स सर्टिफिकेटमध्ये तुमचं नाव आहे किंवा तुम्हाला ते आरक्षण पाहिजे, तर तुमच्यावर आयोगातर्फे कारवाई करण्यात येईल असं आयोगाने स्पष्ट सांगितले. तुम्हाला ते सादर करणं गरजेचंच आहे 7 मेपर्यंत. ओके, खाली विद्यार्थ्यांची नावं दिली.
आता ओके विद्यार्थ्याचे नाव नाही वाचित मी तुम्हाला, पण कोणत्या अधिकाऱ्याकडून पडताळणी अहवाल केला आहे त्याबाबत सांगितलेलं आहे. ओके दोन तीन पेज आहेत. आणि नंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामबद्दल सुद्धा आयोगाने स्पष्ट सांगितलं या ठिकाणी, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. परिषद 2 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बसवित पूर्वपरीक्षा या ठिकाणी पूर्वपरीक्षा संदर्भात सांगितलं आहे. त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झामसुद्धा आहे, 21 टोटल पेज आहेत या ठिकाणी. ओके या ठिकाणी परिशिष्ट 3 मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 2020 या परीक्षेकरता अर्ज सादर करणाऱ्या विविध अंतिम दिनांकापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेल्या क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल, खूप सेंटेन्स महत्त्वपूर्ण आहे, हा अहवाल किंवा पोचपावती यापैकी तुम्हाला स्कॅन करायची आणि त्या ईमेल आय डीवर आयोगाला पाठवायचं आहे. ओके एवढंच तुम्हाला काम आहे. जर तुमच्याकडं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेटमध्ये तुम्ही खेळलेलं पाहिजे, नुसतं म्हणते ना नाव असावं किंवा वेटिंग लिस्टमध्ये तसं नाव पाहिजे, आयोगाने स्पष्ट सांगितलं की तुम्ही ते स्पोर्टमध्ये भाग घेतलेला पाहिजे. ओके तर मित्रांनो, आयोगातर्फे छोटीशी अपडेट होती, तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असं नक्की व्हिडिओ लाईक करा. काय तुमच्या प्रतिक्रिया देवळ्याबाबत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नवीन अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.